गीता माळे यांचे भीषण अपघाती निधन. नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गीता माळे मुंबईहून नाशिककडे परत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. अपघातात त्यांचे पती विजय माळी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गीता माळे यांच्या निधनाने नाशिक मधील कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गीता माळे या गेल्या 3 महिन्यापासून अमेरिकेत गायनाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. मुंबई विमानतळावर आल्यावर त्यांचे पती ऍडव्होकेट विजय माळी यांच्यासोबत त्या नाशिकला होंडा सिटी कारने येत होत्या. दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांची कार ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना अचानक श्वानाला वाचवण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली. या घटनेत गीता माळी यांना गंभीर दुखापत झाली होती. तत्काळ त्यांना शहापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या घटनेत गीता माळी यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली होती. तर पती ॲडव्होकेट विजय माळी हे जखमी असून त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. 2017 साली ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तसेच दैनिक देशदूत आयोजित कर्मयोगिनी पुरस्कारात गीता माळी यांना नामांकन मिळाले होते. गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत मजल दर मजल करत त्यांनी नावलौकिकही मिळवला होता. मात्र त्यांचा या अपघाताने अचानक निघून गेल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. जब जब सांसे भरती हूँ कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं करती हूँ. हेलो गाइस, दिस इज गीता माळी. आई एम कमिंग टू योर सिटी दुबई टू रॉक विथ यू इन उद्योग इंडिया एक्सपो 2000.